रचनी देणार का? चंद्रकांत पाटलांच्या बाबतीमध्ये ब्राह्मण मराठा वाद सुरू होणार का? चंद्रकांत पाटलांच्या बाबतीमध्ये पुणे आणि पुण्याच्या बाहेरचे कोथरूडकर या सगळ्या मेळाव्याने आणि आज दिवसभराच्या भेटीगाठीतून संपलं सगळं. उद्यापासून हे कॅमेरे येणार नाहीत भेदाताई, उद्यापासून हे सगळे कॅमेरे वगैरे बंद, कारण त्यांची बातमीच संपली. त्यांना असं वाटत होतं की हा संघर्ष इतका विकोपाला जाणार आहे की आम्हाला एक बॅनर लाईन करता येणार आहे की महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांचा दारुण कोथरूड मतदारसंघात पराभव. मला हरणं माहितीच नाही, लढत नाही, पण लढलो तर मला हरणंच माहिती नाही. आणि आता तर इतकी सगळ्यांनी भाषणं केलेली आहेत, सगळेजण काम करणार आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की या गेल्या 5 वर्षामध्ये विरोधकांनी खूप वेळा गणपती पाण्यात ठेवला. युती तुटणार, सरकार पडणार, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हिंसाचार होणार, धनगर आरक्षणात जाळपोळ होणार, काय 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 काय. आता युती होणार नाही, लोकसभेला पहिली युती होणार नाही, युती होणार नाही, युती होणार नाही. पण प्रत्येक वेळेला त्यांना असं लक्षात आलं की हे जे गणपती पाण्यात ठेवणार आहे ठेवणं आहे ते त्यांना काही लाभत नाही आहे. महाराष्ट्रामध्ये जर आम्ही चांगलं काम करतोय तर का 220 यावेत, का 250 येऊ नयेत, अशी एका अर्थाने चांगल्या अर्थाने मार्जिनची अधिक आमदार येण्याची भूक असणारी विकास करणारे आम्ही लोक आहोत. आणि त्यामुळे आगामी जो कमी कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये सगळे मिळून काम करूया. मी मेधाताईंना अण्णाला आश्वस्त करतो की ही पार्टी प्रत्येकाच्या कर्तृत्वाचा विचार करतो. त्यामुळे मी जाहीरपणे बोलताना माझ्या मर्यादा आहेत, मी कळणाऱ्या शब्दात असं म्हणेन की आगामी काळामध्ये त्यांचे सत्कार तुम्हाला करावे लागतील. अशा प्रकारची व्यवस्था पार्टी करेल असा विश्वास मी आपल्याला देतो आणि माझं बोलणं संपवतो.